नमस्कार मंडळी, तर आजची आपली रेसिपी म्हणजे अस्सल खानदेशी झणझणीत फौजदारी डाळ. आणि या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे 300 लोकांच्या प्रमाणानुसार. म्हणजेच काय? तर वर्षभरात आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम होतच असतात, तसाच कार्यक्रम म्हणजेच संत भोजन आमच्या मित्रपरिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. तर बाहेर कॉन्ट्रॅक्ट न देता अशी ही 300 लोकांची भाजी आम्ही सगळ्यांनी मिळून बनवली. आणि अशा प्रकारे बनवलेली ही भाजी चवीला एकदम भन्नाट झाली आणि बनवताना जो आनंद मिळाला तो वेगळाच. तर मंडळी, आजच्या या अशा झणझणीत फौजदारी डाळीचा बेत जर तुमची करण्याची इच्छा असेल तर अगदी अचूक प्रमाणामध्ये संपूर्ण सविस्तर रेसिपी तुम्हाला इथं मिळेल. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. आणि अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फौजदारी डाळ म्हटलं म्हणजे मुख्य डाळ असते उडदाची डाळ. ती 1.5 किलो वापरलेली आहे. 1 किलो इथं हरभऱ्याची डाळ, नंतर 1/2 किलो मुगाची डाळ, सोबतच मसूरची डाळ देखील 1/2 किलो वापरायची. आणि 1 किलो इथं आपण घ्यायची मटकीची डाळ आणि यासोबतच चवळीची डाळ 1/2 किलो. अशा प्रकारे या 6 डाळींचा आम्ही वापर केलेला आहे. तर सगळ्यात आधी या डाळी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपल्याला या लावायच्या आहेत. तर तुम्ही या डाळी वेगवेगळ्या कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकतात, पण आमच्याकडे असा 25 लिटरचा हा कुकर उपलब्ध आहे. त्यामध्ये आम्ही या डाळी सुरुवातीला धुवून स्वच्छ टाकल्या, नंतर यामध्ये पाणी टाकायचं, पाणी भरपूर टाकायचं. जवळपास या कुकरमध्ये आम्ही 1/4 कुकर असं पाणी घातलेलं आहे आणि 1/2 वाटी तेल. कुकर लॉक झालेला आहे आणि आता 2 शिट्या अगदी मध्यम आचेवर व्यवस्थित करून घ्यायच्या. तोपर्यंत आपली पुढची तयारी आपण करूया. तर मंडळी, इथं लाल भाजीसाठी आपण तिखट वापरतो, इतर मसाले वापरतो, तर आम्ही लाल मिरच्यांचा वापर करणार आहोत. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या या मिरच्या 1.5 किलो आहेत. कांदा लागेल आपल्याला 8 किलो, नंतर 1.5 किलो आपल्याला लसूण आणि 1/2 किलो अद्रक या प्रमाणानुसार घेतलेलं आहे. आणि खोबरं हे व्यवस्थित अशा प्रकारे कापून भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं हे वजनी प्रमाणात 1.5 किलो आहे. तर सुरुवात करूया आता मसाला करण्याची. खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, त्याचप्रकारे आपण ज्या मिरच्या वापरत आहोत त्या देखील खमंग व्यवस्थित भाजून घ्यायच्या. सोबतच कांदा देखील आपण यामध्ये भाजून टाकणार आहोत, कारण जसं आपण कांदा भाजून वापरतो तर हा जो मसाला आहे तो लागलीच तेल सोडायला लागतो, म्हणजे जास्त वेळ घेत नाही. तर कांदा भाजताना मध्ये मध्ये तेल टाकत हा कांदा देखील व्यवस्थित भाजून झालेला आहे. आणि यासोबतच आपण खडे मसाले वापरणार आहोत. तर मंडळी लक्षात घ्या, खडे मसाले हे या प्रमाणानुसार 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असतं. आणि या व्यतिरिक्त आपण जायफळ, वेलदोडे, शिवाय धणे पावडर आणि काजू हे देखील वापरणार आहोत. तर प्रमाण हे मी आधीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, नक्की जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आता हे जे मसाले आहेत ते अगदी कोमट तव्यावर भाजायचे आणि व्यवस्थित भाजल्यानंतर आता हे सगळं आपण एकत्र करूया. तर मंडळी, ही भाजी जरी जास्त प्रमाणात आम्ही बनवत असलो तरी बनवणाऱ्यांची संख्या देखील भरपूर आहे. म्हणजे आम्ही एकत्रित मित्रपरिवार हे बनवत आहोत, त्यामुळे बनवताना काही एक अवघड किंवा जड गेलेलं नाही. आता फक्त हा मसाला थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणायचा आहे. तर दुसरीकडे आम्हाला 25 किलो गव्हाच्या पिठाच्या पोळ्या देखील बनवायच्या आहेत. तर त्यासाठी महिला मंडळ हे नेहमीच आघाडीवर असतं. ज्याला जसं जमेल तसं प्रत्येकाने एक एक काम हाती घेतलेलं आहे. कोणी कणिक मळून देत आहे, कोणी पोळ्या लाटत आहे, दुसरीकडे पोळ्या शेकल्या जात आहे. आणि अशा 25 किलोच्या पोळ्या तुम्हाला माहितीसाठी सांगते मंडळी, आम्ही फक्त 1.5 तासात बनवून तयार केलेल्या आहेत. तर असा हा आमचा कार्यक्रम अगदी मस्त झालेला आहे आणि काही कठीण वाटत नाही जेव्हा सगळे एकत्रित येऊन असे काम करतात. तोपर्यंत असा हा ओला मसाला देखील तयार झालेला आहे. आता आपल्याला पुढची तयारी जी करायची आहे ती म्हणजे भाजी बनवायची आहे. तर कुकर देखील थंड झालेला आहे आणि आम्ही उघडून चेक केला, अगदी मस्त ही डाळ शिजलेली आहे. आणि ही डाळ आता थोडी आपण पातळ करून घ्यायची, म्हणजे सैलसर करून घ्यायची. तर गरम पाण्याचा वापर करावा आणि ही डाळ सैलसर करून घ्यावी, म्हणजे जेव्हा आपण ही मसाल्यामध्ये टाकू तेव्हा हे सोपं पडेल. आता भाजी ही 300 लोकांची आहे, त्यामुळे 1.5 लिटर एवढं पाणी मावेल एवढं हे पातेलं आहे. तर सगळ्यात आधी यामध्ये आपण घालूया तेल. तर तेलाचं प्रमाण असं की 8 पाऊच यामध्ये घातलेले आहेत, म्हणजे रिफाईंड पाऊच तेलाचे इथे आम्ही वापरले. तेल गरम झाल्यावर 1/2 वाटी जिरं आणि 1/2 वाटी मोहरी देखील घालून आता यामध्ये तेजपत्ता देखील टाकून झालेला आहे. आता टाकायला सुरुवात करायची मसाल्याची. तर अशा प्रकारे हा जो मसाला आहे तो अगदी गरम तेलात घातलेला आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे जसं बुडाला हे चिपकायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.
आणि काही एकच वेळामध्ये जेव्हा हे थोडं तेल सुटतं तेव्हा यावर हळद घातलेली आहे. जवळपास 10 ते 15 चमचे हळद घातली गेली आहे. जसजसं आपण हलवत जातो, वेळ जात जातो, तेल छान सुटायला लागतं, तसतसे यामध्ये एक एक पदार्थ आपण असे घालत जाऊ की ही जी भाजी आहे ती चवीला एकदम भन्नाट नक्कीच बनेल. तर वजनीप्रमाणे 100 ग्राम असे आम्ही 3 अमूल बटर यामध्ये जेव्हा तेल सुटतं तेव्हाच घातलेले आहेत. आणि मस्त बटरचा आस्वाद देखील या भाजीला मिळेल. आणि यासोबतच 200 ग्राम धणे पावडर देखील आपण मिक्स करून घेऊ. तुम्हाला धणे पावडर घालायची इच्छा नसेल तर मसाल्यामध्ये धणे भाजून देखील तुम्ही वापरू शकतात. आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. सतत हलवत राहावं नेहमीप्रमाणे. आता जसं छान तेल सुटायला लागलं आहे, मसाल्यांचा घमघमाट सुटला आहे, तेव्हा आपण यामध्ये घालूया डाळ जी आपण पातळ करून घेतलेली आहे. म्हणजे टाकताना काही एक जड जात नाही किंवा याच्या अशा गुठड्या देखील होत नाही. मस्त मोकळी मोकळी ही भाजीमध्ये मिक्स होते. तर चला, डाळ टाकून झालेली आहे आणि डाळ व्यवस्थित संपूर्ण टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. ते पाणी म्हणजे गरम पाणी वापरा, म्हणजे भाजीची चव छान येते आणि शिवाय तरंग देखील छान येतं. तर सुरुवातीलाच मी सांगितलं की भांडं हे 150 लिटरचं आहे, 300 लोकांची भाजी आहे. तर पाणी हे आपल्या अंदाजानुसार आपल्याला टाकावं लागेल. म्हणजे जशी आपला घट्ट किंवा पातळ भाजी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. सुमारे हे भांडं आम्ही पाऊण भरलेलं आहे. म्हणजे घट्ट पातळ ज्या प्रकारात आपल्याला हवे आहे त्यानुसार पाणी घालायचं. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे घट्ट पातळपणा चेक करून घ्यावा, त्यानुसारच यामध्ये पाणी घालत जायचं. तर ही डाळची भाजी असल्याकारणाने नंतर ही भाजी घट्ट देखील होते हे लक्षात घेऊनच यामध्ये पाणी तुम्ही मिक्स करा. आपण गरम पाण्याचा वापर केला आहे त्यामुळे छान तरंग देखील याला आलेलं आहे. आता मीठ टाकायचं आहे. तर मिठाचं प्रमाण हे असं की टाटा मिठाची जे पॅकेट असतात ते 1/2 किलोचं पॅकेट या संपूर्ण भाजीसाठी टाकलेलं आहे. मीठ टाकून झाल्यावर यावर कसुरी मेथी अशा प्रकारे व्यवस्थित हाताने चुरून घालायची, म्हणजे भाजीला त्याचा फ्लेवर येतो. हे तुमच्या आवडीनुसार आहे किंवा ऑप्शनल आहे, आवडत असेल तरच घाला. आणि आता जसं छान मोठी उकळी आलेली आहे, संपूर्ण उकळी म्हणजे जवळपास 10 ते 15 मिनटं छान अशाच प्रकारे उकळू द्यायची भाजी. आणि उकळल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायची आहे हिरवीगार कोथिंबीर. तर कोथिंबीर टाकताना गॅस आम्ही बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे ही कोथिंबीर टाकून भाजी थोडी मिक्स करावी. आणि ही म्हणजेच 300 लोकांची आपली फौजदारी डाळ किंवा मिक्स डाळ तुम्ही याला म्हणा, पंक्तीची फौजदारी डाळ म्हणा, झणझणीत फौजदारी डाळ म्हणा, काही एक म्हणा, पण झालेली आहे एकदम भन्नाट. तर मंडळी कशी वाटली आपली आजची ही भन्नाट फौजदारी डाळ? आहे ना मस्त? तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.